शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसी न्यूज को यूट्यूब पर लाइक करें सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। घर मालक ने किराएदार का सामान घर के बाहर फेंक कर लॉकडाउन में कर दिया बेघर बारिश के चलते घर का सामान एक लाख का हुआ नुकसान कोरोना के कारण लॉकडाउन लगने से किराए में रहने वाले लोग घर का किराया नहीं दे सके इसके लिए सरकार ने भी कहा कि तीन माह तक घर मालिक किराएदार को परेशान ना करें। लेकिन वाड़ी पुलिस स्टेशन क्षेत्र में आने वाले नवनीत नगर में एक घर मालकिन ने किराएदार का पूरा सामान घर के बाहर फेंक देने से उसे भरे बारिश में परेशानियों का सामना करना पड़ा हजारों रुपयों का सामान भी पानी में बर्बाद हुआ इसकी शिकायत दीपक व्यंकट डाहट उम्र पचपन वाड़ी थाने में लेकर गए लेकिन पीआई पाठक ने शिकायत दर्ज नहीं करने से आखिरकार डाहट को डीसीपी विवेक मास के पास शिकायत लेकर जाना पड़ा डीसीपी व पुलिस आयुक्त तो को शिकायत की गई मामला यह है कि नवनीत नगर निवासी मिलिन दहीवाले अभी मुंबई में रहते हैं अपना मकान तीन साल से दीपक डाहट को किराए से दिया था नवम्बर बीस तक एग्रीमेंट भी कराए लेकिन दहीवाले के पत्नी ने घर खाली करने को लेकर किराएदार से एक साल से खाली करने के लिए परेशान कर रही है घर खाली नहीं करने से मालक की पत्नी ने सोमवार को किराएदार का पूरा सामान घर के बाहर फेंक दिया साथ ही डाहट के पत्नी को मारने का वीडियो भी सोशल मीडिया पर वायरल हुआ किरायेदार का बारिश में पूरा सामान भिगने से खराब हुआ जिसमें एक लाख रुपयों का नुकसान होने की जानकारी पीड़ित दीपक डाहट ने दी इस विरोध में शिकायत करता दीपक डाहट वाड़ी थाने में सोमवार से चक्कर काट रहे हैं। लेकिन पुलिस ने शिकायत नहीं लेने से था 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 था? <laughs> डाट डीसीट दीपक वेंकटराव डाट मैं तो तीन वर्ष पास है नर घर घरमा घर है दोन हजार वीस पर्यत नोवेबर एग्रीमेंट लिखुन दिला पत्नी राहत न मग इथं येऊन धिंगाणे शिवागाडी घरच्या बायकोली मारपीट करणे आम्ही त्रासून गेलो त्याच्यानंतर मग ताला लावून दहा बारा दिवस बाहेर राहिलो मग याने आपला आमचा ताला तोडून सामान फेकफूक नुकसान झालं साहेब एखाद्या लाख रुपयाचं टी व्हीवली गोदरेज वली गाद्या वल्या सर्व ओल्या झाल्या साहेब हां पोलिसात रिपोर्ट तीन चार वेळा गेलो द्यायला दिलीबी पण त्याने तेवढी ॲक्शन घेतली नाही त्याची त्याची रिलेटिव्ह कोणी बहीण वगैरे पोलीस आली होती म्हणून त्याने काही ॲक्शन घेतले नाही मग आम्ही मोठ्या साहेब गेलो मग ते म्हणत होते तिथं वडीला आम्ही पाठवले आहे रिपोर्ट तर करू काहीतरी आम्ही त्रास होऊन गेलो साहेब तर मग त्याच्यामुळं आम्हाला घर खाली करायला लागलं सामानाची खूप व्यवस्था होती ती आणि आम्ही नवरा बायको बारा दिवसापासून बाहेर पड फिरत होतो तुमची काय मागणी आहे तुमचं सामान खराब आमचं भरपाई मिळाली पाहिजे बस हीच मागणी आहे साहेब आम्हाला रूम मिळत नव्हती हो लॉकडाऊनमुळं आणि कोणी असं म्हणजे रूमात देत नव्हत्या

मकान का काम करने से घर खाली करने को कह रही हूँ लेकिन किरायेदार घर खाली नहीं कर रहे कई बार पुलिस में शिकायत की लेकिन पुलिस एनसी के सिवाय कोई कार्रवाई नहीं की जिसके कारण किरायेदारों का हौसला और बुलंद हुआ प्राप्त जानकारी के अनुसार मकान मालक मिलिन दहीवाले मुंबई में रहते हैं लॉकडाउन के कारण नागपुर नहीं पहुंच सके उनका पत्नी से विवाद चलने की जानकारी है पत्नी नवनीतनगर रहती है मी सायली दाईवले मी नवनीतनगरला राहते माझं स्वतःचं घर आहे इथे मी माझ्या नवऱ्याकडे तीन वर्षापूर्वी मुंबईला राहायची तर माझं हे घर रिकामं असल्यामुळे मी, रिकाम मी भाड्याने दिलं होतं राष्ट्रपाल वाघमारे यांच्या जरियेने त्यांनी म्हटलं होतं की अग्रीमेंट काही मारू नका तुम्ही मी स्वतः प्रेमाने ठेवलेलं आहे तर स्वतः प्रेमाने खाली करून देईल म्हणून पण मी जेव्हा मला त्रास झाला यांचा आणि मी म्हटलं की तीन वर्ष झाले मला आता घर रिकामं पाहिजे मला घराचं काम करायचं आहे तर मी ते म्हणाले की आम्ही रिकामं करत नाही तुम्हाला जे करायचं आहे ते करून घ्या आणि त्यांनी मला भाडं पण एक वर्ष झालं तर देणं बंद केलेलं आहे तर मी त्यांना आता आठ नऊ महिन्यापूर्वी बसणं त्यांना सांगते की तुम्ही भाडं म्हणजे नका देऊ पण माझं घर खाली करून द्या ते पण खाली करत नाही माझ्यावरच नाही का पोचिशनला रिपोर्ट टाकतात मला दोन तीनदा मारहाण केली राष्ट्रपालकर वाघमारेने पण मला परवाच्या दिवशी रोडवर मारलं तरी पण ते काय म्हणजे कारवाई काहीच होऊन नाही राहिली फक्त यांचा घेतात आणि मला घरी समजवता करून पाठवतात तर आता पोझिशनला दोन तीनदा गेल्यानंतर पण त्यांनी काय म्हटलं ए आठ दिवस थांबा चार दिवस थांबा मी पोझिशनच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना प्रत्येक वेळेस तारखा दिलेल्या आहेत आता एकतीस तारीख त्यांनी लास्ट दिली होती पोस्टमध्ये तरी तिने खाली केलेलं नाही म्हणून मी घरमालकीने अधिकाऱ्याने मी ठेवलं होतं म्हणून मी अधिकाऱ्याने घर किरायवाल्यांचं घर खा, खाली केलं आता सामान मी बाहेर काढलं आहे त्यांचं पण आपण आठ नऊ महिन्यापूर्वी पण त्यांना रिकाम करायसाठी दिलेला होता त्यांना आणि पोलीस स्टेशन पण त्यांना तारखा मिळाला प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला प्रत्येक वेळेस माझ्या रिपोर्ट आहेत मी घरमालकी आहे मला माझ्या मुलांना खूप त्रास होतोय त्यांचा आणि मारण्याची धमकी सुद्धा दे देतात आहे मला ते लोक एग्रीमेंट मी मारलेलं नाही आणि ते म्हणते की तुझ्या नवऱ्याने मारलं आणि त्या एग्रीमेंटवर माझ्या नवऱ्याची सही नाहीच आहे ती जी सही आहे ती चुकीची आहे डुप्लिकेट सही आहे कारण माझा नवरा नागपूरला आलेलाच नाही कारण आम्ही मुंबईला होतो माझ्या नवऱ्याचा म्हणजे आमच्याकडे जो नंबर आहे तो लागत नाही माझं एवढंच म्हणणं आहे की बस मला घर माझं रिकामं हो पाहिजे बस माझं म्हणणं काहीच नाही मकान पति के नाम पर होने से उन्होंने किरायेदार को एग्रीमेंट कर दिया लेकिन पत्नी को यह बात पट नहीं रही तो किरायेदार को खाली करने को बोला पति किरायेदार को घर छोड़ने से मना कर रहा है जिसके कारण किरायदार घर खाली नहीं कर रहे है। अब आखिरकार किराएदार ने अपना सामान खाली किया काल आमच्या परिसरामध्ये एक दुखद घटना अशी झाली की किरायाना राहत असलेला दहाट परिवार त्यांच्या त्यांना एक तृप्ती खोबऱ्याकडे म्हणून आहे नगर पोलिस स्टेशनला त्या मॅडमच्या उपस्थितीमध्ये त्या किरायदाराला माहीत न असता त्यांच्या घरी कोणी न असता आठ दहा दिवसापासून त्यांचे घराचे पूर्ण सामान बाहेर काढून या करोनाच्या वेळेसही या पावसाळ्यामध्ये त्यांनी सामान बाहेर काढून टाकलेलं आहे आणि ती माहिती मला करताच आ, मी त्यांना माहिती दिली दाट परिवारांना दाट परिवारांना जशी माहिती दिली दाट परिवारांनी पोलीस स्टेशन गाठले पोलिस स्टेशन पोलिसांनाही त्यांची तक्रार दिली पण पोलिसांनी काय कारवाई केली त्याबद्दल मला माहीत नाही परंतु जास्ती त्या त्या दैवले परिवारामध्ये त्यांची जे बहीण आहे तृप्ती खोबराकडे ते यशोधरा पोलीस स्टेशन असल्यामुळं ते वेळोवेळी की नाही या रूम खाली करण्याबद्दल त्यांना कि नाही त्रास देऊन राहिले असं की नाही किरायदाराकडून माहीत पडलं आणि लॉकडाऊन असल्यामुळं ते कुठेही रूम वगैरे खाली करू शकत नव्हते तर काय त्यांच्याकडे अॅग्रीमेंट असल्यामुळं अकरा महिन्याचा तर त्यांना अॅग्रीमेंट असूनसुद्धा त्यांना की नाही खा रूम खाली करायसाठी जे दबाव टाकून डायले ते आमच्या परिसरामध्ये पहिल्यांदाच अशी दुखद घटना घडली मला तरी वाटते वाडी परिसरामध्ये एवढे शांती आणि आमच्या नवनीतनगरमध्ये शांतीप्रिय लोकं असतानाही असा प्रकार घडून येत आहे त्या तुकती खोपऱ्याकडे पोलीसवाल्या महिलांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व घडत आहे आणि लॉकडाऊनमध्ये लो, आमच्या इकडे की नाही सर्व की नाही तंतोतंत तंतोतंत त्याचं पालन करत आहे आणि त्याचबरोबर आमचा नवनीतनगर कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा क्रिमिनल अशा कोणत्याच भानगडीत पडत नाही आणि त्यांच्याबद्दल की नाही दैवले पर दैवले त्या ज्यांच्या घरी किराण राहतात मालकी नाही दैवले त्यांच्याकडे जे किराण डहात परिवार तेही चांगले आहात पण त्यांना कशा पद्धतीने दबाव टाकून शेणे शासन प्रशासनाचा काय त्याच्यामध्ये जी आर आहे ते मला माहित नाही पण यांच्यावर कि नाही कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी एक सामाजिक कार्यकर्ता असल्या त्यांनी मी सर्वांना विनंती बीते एक साल से मामला चल रहा है ने मामले भी दर्ज मामला बढ गया लॉकडाऊन मे घर का सामान फेक से मामला दर्ज क्यो नाही मारपीट होने के बाद भी पुलिस कार्रवाई क्यों नहीं कर रही आखिरकार पुलिस इस मामले की कड़ी जांच कर मामला दर्ज क्यों नहीं कर रही यह सवाल उठ रहा है की की पत्नी की बहन यशोधरा थाने में पुलिसकर्मी है जो हर बार बहन के घर आकर पुलिस के ध्वस बताकर किराएदार महिला को धमकाती है सोमवार को पुलिस वाली महिला ने किराएदार महिला को पीटने का वीडियो वायरल हुआ बाड़ी पुलिस ने सहयोग नहीं देने के कारण किराएदार दीपक डाह नाराज जता रहे हैं इन बीसी न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट